जय हिंद, जय महाराष्ट्र। के लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत चिखली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती प्रियाताई कुणाल भोंद्रे यांच्या निवासस्थानी। इथे येण्याचं कारण असं आहे की आज आहे नवरात्राचा जो धार्मिक सण आहे या ठिकाणी सुरू आहे आणि आज अष्टमीचा दिवस आहे। कुठेतरी भाविक भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देणं या ठिकाणी कर्तव्य आहे नगरपालिकेचं सुद्धा। आणि त्यांच्यासोबत आज आपण या ठिकाणी चिखली नगरीमध्ये जे येणारे जे भाविक आहेत, माता भगिनी आहेत, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आई रेणुकादेवीचं या ठिकाणी आहे। आणि हे रेणुकादेवी लाखो भाविकांच्या मनोकामनाला या ठिकाणी धावून येत असते। आणि आज या ठिकाणी चिखली शहरामध्ये श्री रेणुकादेवीच्या मंदिरामध्ये भाविकांची रांग या ठिकाणी लागलेली आहे। सर्व कोविडचे नियम अटींना या ठिकाणी पाळून आणि संस्थांचे जे नियम आहेत, प्रशासनाने जे घालून दिलेले नियम, ते पाळून या ठिकाणी दर्शन घेताना दिसत आहेत। आपल्यासोबत आहेत लोकप्रिय कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा प्रियाताई कुणाल भोंद्रे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान माँ रेणुकामातेच्या नगरीमध्ये मी सर्व भाविक भक्तांचे, माझ्या सर्व माता भगिनींचे अष्टमीच्या दिवशी अष्टमीच्या वर आणि नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आज आपण सर्वजण पाहत आहात की गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचे संकट हे चालू आहे, त्यामुळे आज आपण चिखली शहरात देखील सर्व नागरिकांना त्याची सेवा दिलेली आहे। साफसफाई असेल, आरोग्याची सेवा असेल, लसीकरण असेल, वेगवेगळ्या सेवा आपण नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत, पण तरी देखील अजून कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झालेला आहे पण संपुष्टात आलेला नाही। त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी आपल्या वेळोवेळी मास्क यूज करावे, सॅनिटायझर करावे आणि जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे। पण आपण बघत आहात की गेल्या 2 वर्षापासून सर्व धार्मिक स्थळे देखील बंद होते, पण आज नवरात्रीच्या या शुभमुहूर्तावर सरकारने धार्मिक स्थळे देखील चालू केले, त्याबद्दल देखील मी चिखली नगरपालिकेच्या वतीने सरकारचे देखील हार्दिक आभार मानते। आणि त्याच पद्धतीने आपण बघत आहात की जे काही नवरात्रमधील जे काही मंडळे असतील, आज प्रत्येक ठिकाणी मंडळे उभा करण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लसीकरण असेल, ब्लड डोनेटचे कॅम्प असतील, हे त्यांनी जास्तीत जास्त घेतले पाहिजेत आणि चिखलीकरांनी, नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त उपभोग घेतला पाहिजे की जेणेकरून कुठेतरी आपली मदत होईल, नागरिकांना आपल्या देशासाठी आपली कुठेतरी मदत होईल। त्यामुळे जास्तीत जास्त खास करून लसीकरणे जास्तीत जास्त झाले पाहिजे, जेणेकरून तिसरी लाट येऊपर्यंत जर संपूर्ण सगळीकडे जर लसीकरण झाले तर नक्कीच तिसरी लाट येणार नाही। आणि त्याच पद्धतीने आपण बघत आहात की नवरात्रीसाठी देखील चिखली नगरपालिकेच्या वतीने सगळीकडेच रोषणाई असेल, साफसफाई असेल, हे देखील आपण केलेली आहेत। आणि ज्या पद्धतीने आपण बघत आहात की धार्मिक स्थळांना सरकारने जे काही नियमाटी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण देखील नियमाटी पाळून जनतेनी चिखली नगरपालिकेला आणि धार्मिक संस्थांना देखील सहकार्य केले पाहिजेत। त्यामुळे मी परत एकदा जनतेला आवाहन करते की सर्वांनी असे चांगले सहकार्य करावे, जेणेकरून आपल्याला कोरोनाचा कुठला प्रादुर्भाव होणार नाही। येणाऱ्या विजयादशमीच्या आणि धम्मचक्र परिवर्तनाच्या देखील मी संपूर्ण चिखलीकरांना, सर्व नागरिकांना चिखली नगरपालिकेच्या वतीने आणि नगराध्यक्ष या नात्याने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। आणि तसंच धार्मिक तसेच 12 वफत हा मुस्लिम बांधवांचा जो काही धार्मिक सण आहे त्याच्या देखील मी संपूर्ण बांधवांना त्या धार्मिक सणाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। मित्रांनो, या ठिकाणी आपण नगराध्यक्षांसोबत या ठिकाणी संवाद केलेला आहे आणि त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की त्यांची सुरक्षितता या ठिकाणी कशी घ्यावी आणि कोरोनाचा जो संसर्ग जो आहे तो संपुष्टात या ठिकाणी आलेला नाही असं त्यांच्या या ठिकाणी बोलण्यातून दिसून आलेलं आहे। आणि या ठिकाणी जे मंडळं बसलेले आहेत त्यांनी जे कॅम्प आयोजित केलेले आहेत त्या कॅम्पनासुद्धा आपण या ठिकाणी सहकार्य करावे आणि जनतेनंसुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करावं अशी भूमिका ताईंची राहिलेली आहे। हे सर्व क्षणचित्र केकेलाईच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।